सर्वांना नमस्कार। अतिशय उत्साही आणि आनंददायी वातावरणामध्ये शाळा सुरू झालेली आहे। इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण पहिले पाऊल शाळा पूर्व तयारी हे अभियान राबवले। या अभियानामध्ये आपण पालकांच्या म्हणजेच माता पालकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी करून घेतली। यामध्ये पालकांना साहित्य देऊन त्या साहित्याच्या द्वारे विद्यार्थ्यांकडून काही कृती तयार करून घेतल्या आणि ती मुलं आता शाळेमध्ये प्रवेशित होतील। शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 3 महिन्यांचा विद्याप्रवेश हा कार्यक्रम राबविणार आहोत। विद्याप्रवेश काय आहे? कोविड-19 महामारी असताना जे विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये शाळेत प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी शाळेत सहज संक्रमण होण्यासाठी एक शाळेची तयारी मॉड्यूल आहे। प्रत्येक मूल अद्वितीय आहे हे समजून घेऊन हा मॉड्यूल सक्षम करण्यासाठी डिझाईन केले आहे। एक उत्तेजक शिक्षण वातावरण तर तयार करण्यासाठी शिक्षक मुलांसाठी जे आनंदी संधींनी परिपूर्ण सुरक्षित भावनिक सुरक्षा सुनिश्चित करतात आणि सर्वांसाठी समर्थन प्रदान करतात। तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय वातावरणात जुळून घेणे सहज सुलभ व्हावे व त्यांच्या वयानुरूप आणि विकासाच्या दृष्टीने योग्य प्रारंभिक शिक्षण अनुभव देणे त्यासाठी विविध खेळ कृती यासारख्या उपक्रमाचे आयोजन शाळांमध्ये होणे आवश्यक आहे। यासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांसाठी विद्याप्रवेश हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे। विद्याप्रवेशाचे उद्दिष्ट काय आहे? येणाऱ्या सर्व मुलांमध्ये शालेय तयारीला प्रोत्साहन देणे, इयत्ता पहिलीमध्ये मुलांचे सहज संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी खेळ आधारित वय आणि विकासानुसार प्रदान करणे, आनंददायक आणि योग्य शिक्षण अनुभव उत्तेजक वातावरण ज्यामुळे सर्वांगीण विकास होतो। विद्याप्रवेशमध्ये विविध शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहेत। जसं खालील चित्रात किती प्राणी आहेत तुम्ही ओळखू शकता? ह्या दिलेल्या चित्रामध्ये फरक ओळखा, किती आहेत सांगा। असेच विद्याप्रवेशातले शैक्षणिक साहित्यांचे उदाहरणे आहेत। शिक्षण मजेदार आणि समग्र बनवण्यासाठी ही क्रियाकलाप आधारित कार्यपत्रके आहेत। या कार्यक्रमामध्ये दररोज आपण विद्यार्थ्यांना कृती दिलेल्या आहेत। या कृती शिक्षकांनी करून घ्यायच्या आहेत आणि त्या करत असताना शिक्षकांनी काही बाबी समजून घेणे खूप गरजेचं आहे। मुलांच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असेल। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग लागेल आणि विद्यार्थी प्रगतीबद्दल पालकांची अंतःक्रिया। इथे दिलेली गेली आहे अपेक्षित विषय सूची। हे आपल्याला करायचे आहे, हे आपण करावे, हे जर आपण केले तर अतिशय आनंददायी वातावरणामध्ये मुलं शिकतील असा मला विश्वास वाटतो।